एकोणीसशे पंच्याहत्तरच्या बहिरम कापूस आंदोलनाचा पन्नासावा स्मृतिदिन साजरा करण्यात आला आहे हा स्मृतिदिन कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी साजरा केला चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एकोणीसशे पंच्याहत्तर साली झालेल्या बहिरम कापूस आंदोलनातील शहीद शेतकरी स्वर्गीय विठ्ठलराव दोतोंडे व आंदोलनाचे नेतृत्व करणारे स्वर्गीय दादासाहेब हावरे स्वर्गीय साबळे स्वर्गीय शंकरराव बोबडे स्वर्गीय मामाराज खंडेलवार स्वर्गीय विनायकराव कोरडे स्वर्गीय केशरबाई सिक्ची स्वर्गीय वामनराव खालोकार यांना कापूस उत्पादन शेतकऱ्यांनी यावेळी श्रद्धांजली वाहिली गजानराव अहमदाबादकर यांच्या नेतृत्वाखाली हा पन्नासावा स्मृतिदिन साजरा करण्यात आला बहिरम कापूस लढ्याच्या स्मृतीतून नव्या शेतकरी आंदोलनाचा प्रारंभ झाल्याचे मत गजानराव अहमदाबादकर यांनी व्यक्त केले जानराव पाटील सुधाकरराव हावरे रविभाऊ खंडेलवाल विदर्भ कुमार बोबडे प्रकाश साबळे मनीष हावरे गोपाल भालेराव वामनराव दोतोंडे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती ब्युरो रिपोर्ट बातमीपत्र